बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी आज विशेष न्यायालयानं निकाल दिला. आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोळकरांची पुण्यात हत्या झाली होती. 11 वर्षानंतर पुण्यातील विशेष न्यायालयानं आज निकाल जाहीर केला. दरम्यान निर्दोष मुक्तता झालेल्या तिघा जणांविरोधात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवणार असल्याचं मुक्ता दाभोळकर यांनी स्पष्ट केलंय. तर सनातन संस्थेकडूनही उच्च न्यायालयात अपील केलं जाणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांचा 11 वर्षांपूर्वी म्हणजे 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून खून झाला होता. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस, ATS आणि त्यानंतर CBI तपास केला होता. या प्रकरणात आरोपी म्हणून सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या 5 जणांना अटक झाली होती. अखेर आज पुण्यातील विशेष न्यायालयानं निकाल जाहीर केला. 5 आरोपींपैकी डॉ वीरेंद्र तावडे, ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची न्यायालयानं सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली, तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात CBI विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी 20 साक्षीदारांची साक्ष नोंदवली, तर बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रकाश साळशिंगीकर, ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲडव्होकेट सुवर्ण आव्हाड यांनी काम पाहिलं होतं. दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर मुक्ता आणि हमीद दाभोळकर यांनी दोघांच्या शिक्षेबद्दल समाधान व्यक्त केलं. मात्र डॉ वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याबद्दल तपास यंत्रणांनी व्यवस्थित तपास केलेला नाही, त्या विरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं. तर सनातन संस्थेकडूनही अंदुरे आणि कळसकर यांच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.